आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांच्यावर झाली कारवाई, शिरोली पोलिसांचा चोख बंदोबस्त. राज्यात कोरोनाने कहर केला असताना कोल्हापूर जिल्ह्यात ही दक्षता घेण्याचं काम सुरू आहे. संचारबंदीचे काटेकोर पालन होताना दिसत आहे, यातच काही नागरिक विनाकारण रस्त्यावरून फिरताना दिसत आहेत. शिरोली MIDC पोलिसांनी शिरोली गावातील संभाजी महाराज चौक व शिरोली सांगली फाटा येथे कारवाईचा बडगा उगारत आज शिरोली पोलीस स्टेशनचे API किरण भोसले यांनी शिरोली येथे रस्त्याने गाडीने विनाकारण फिरत असणाऱ्या तसेच संचारबंदीचा भंग करणाऱ्यांवर मोटर व्हेईकल नियमाच्या अनुषंगाने कायदेशीर कडक कारवाई करत MV Act 28 नुसार मोटर चालकांवर गुन्हे नोंद केले व दंडही वसूल केला. आज दिवसभरात 5,600 दंड मोटरसायकल धारकांना करण्यात आला आहे, तर काहींना पोलिसांनी काट्यांचा प्रसादही दिला. यामुळे शिरोलीमध्ये परिसरात चांगलाच चर्चेला विषय बनला होता. सध्या तरी वाहनांची संख्याही कमी होताना दिसत आहे. या भयानक परिस्थितीत लोकांकडून होत असलेल्या हा गाफीलपणामुळेच कोरोना सारखा रोग वाढत आहे असे नागरिकातून बोललं जात आहे. या कारवाईमध्ये 6 फौजदार रमेश ठाणेकर, अतुल लोखंडे, सुरेश कांबळे, सुरज देसाई, विश्वास पाटील आदींसह पोलीस कर्मचारी सहभागी होते. महानकर न्यूज साठी पुलाची शिरोलीहून कुबेर हंकारे. सर्व नागरिकांना मी जाहीर आवाहन करत आहे की आता आपल्या जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये आणि देशामध्ये पूर्ण लोकांना लॉकडाऊन केलेलं आहे. कुणीही विनाकारण रस्त्यावर फिरू नये, मोटरसायकलचा वापर करू नये. अत्यावश्यक वाहनाव्यतिरिक्त आणि अत्यावश्यक सेवाव्यतिरिक्त कोणतेही वाहतूक अथवा दुकाने चालू नाहीत. त्यामुळे कृपा करून सर्व लोकांना पुन्हा जाहीर आवाहन करतो, आपण विनाकारण रस्त्यावर फिरू नये. आणि सर्व गॅस एजन्सींना माझी विनंती आहे की सर्वांनी गॅस हा घरपोच केला पाहिजे. जास्तीत जास्त लोक गॅस नेण्यासाठी एजन्सीमध्ये जात आहेत. त्या गॅस एजन्सीवर आपण जर त्यांना घरपोच केला नाही तर आपल्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. विनाकारण वाहतूक वाढत आहेत. हे आता जे शिरोलीमधील नागरिक दिसतात हे विनाकारण शिरोली गावामध्ये मोटरसायकलने फिरत होते. आम्ही त्यांच्यावर आता मोटरसायकल व्हीकल ऍक्ट प्रमाणे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आहे. शिरोली गावातील सर्व लोकांना मी जाहीर आवाहन करत आहे, विनाकारण कृपया आपण बाहेर पडू नका. आपणा कारणास्तव आपण जर मोटरसायकलने बाहेर फिरत्याला दिसला तर अशा प्रकारे आपल्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.